नुसता शिवशाहूंचा वंशज म्हणून नाही तर मी केलेलं कार्य कार्यपद्धती माझी पहा आणि तुम्ही मला जाहीरपणाने आपण मला मला सपोर्ट करावं. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. राजकारणात चर्चा आणि विषय हे पावलोपावली बदलत असतात. कधी नवाब मलिक, कधी संजय राऊत, तर कधी राज ठाकरे. पण सध्या पाहायचं झालं तर चर्चा सुरू आहे ती म्हणजे एका राजनेत्याची. अपक्ष म्हणून मला सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. देशभरात राज्यसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली आणि अनेक इच्छुकांची उमेदवारीसाठी रेस लागलेली आणि याच रेसमध्ये सहभागी आहे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करते. तसे तर राजकारणात फार ऍक्टिव्ह नसतात पण त्यांचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच आहे. फक्त शिवरायांचे वंशज आहेत म्हणूनच नाही तर त्यांनी आपल्या स्वभावामुळे अनेकांना आपल्याशी जोडले. म्हणजे अगदी शांत स्वभाव, निर्मळ भाषा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. इतका मोठा ऐतिहासिक वारसा, इतकी गडजंग प्रॉपर्टी, तरी चेहऱ्यावर तीळ मात्र रुबाब नाही. हा नेता म्हणजे कोल्हापूरची शान आणि मराठा आरक्षण मोर्चाची जान. तुमची भक्ती आणि आमची शक्ती ज्याही एकत्र येईल त्या इथे स्वराज्य निर्माण होतं. आपण परत एकदा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, राजाराम महाराजांचं, तारारामींचं आणि सगळ्या महापुरुषांचं स्वराज्य या जे महाराष्ट्रात घडलेलं आहे त्याचं परत आपण ते उभा करूया. हा नेता जेव्हा उपोषणाला बसतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी बैठका घ्याव्या लागतात तर खुद्द गृहमंत्री हातात ज्यूसचा ग्लास घेऊन त्या उपोषणाच्या मंचावर असतात. तुम्हाला कळलंच असेल हा नेता म्हणजे संभाजी राजे, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज. शिवरायांचा वारसा लाभलेले संभाजी राजे छत्रपती यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. त्यांनी ती जोपासली सुद्धा. एक उच्च शिक्षित, निर्मळ आणि शांत व अभ्यासू नेता अशी त्यांची देशभरात ख्याती. पण याच संभाजीराजे छत्रपती यांची कहाणी काय, यांचा प्रवास कुठून सुरू झाला, यांचं शिक्षण कुठे झालं, जाणून घ्या. नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात ABP माझाचा नावा शो, नेत्यांची कारकीर्द. संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी कोल्हापुरात नाही तर कर्नाटकाच्या बंगलोरमध्ये झाला. शाहू महाराज दोन यांचे ते थोरले युवराज. त्यांचं शालेय शिक्षण हे दोन शाळांमध्ये झालं. एक म्हणजे कोल्हापूरची सेंट झेवियर्स हायस्कूल आणि दुसरं म्हणजे राजकोटचं राजकुमार कॉलेज. राजश्री शाहू महाराज यांचं शिक्षणसुद्धा याच शाळेत झालं होतं. त्यानंतर संभाजीराजे यांनी न्यू कॉलेज कोल्हापूरमधून कलाशाखेत शिक्षण घेतलं तर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूटमधून MBA पूर्ण केलं. शिक्षण घेतल्यानंतर संभाजीराजे आपल्या बिझनेस, शेती आणि समाजकार्यात व्यस्त होते. ते राजकारणात येतील असं कुणालाही वाटलं नसेल, तशी चाहूलही नव्हती. ते आपल्या कामात व्यस्तच होते आणि त्यांनी सुरू केलेल्या काही संस्था म्हणजे शिवशाहू ट्रस्ट कोल्हापूर, सह्याद्री प्रतिष्ठान, शिवशाहू इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, शहाजीराजे क्रिकेट फाउंडेशन, संभाजीराजे हेल्थ फाउंडेशन, छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगड. इतकंच नाही तर छत्रपती घराण्याने सुरू केलेल्या 17 आस्थापनांवर संभाजीराजे छत्रपती हे ट्रस्टी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 2006 ते दरवर्षी न चुकता रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करतात. आता इतका मोठा कारभार, राजकारणासाठी कोणाला वेळ असणार. पण नाही, 2004 काही घडलं आणि गोष्टी बदलल्या. 2004 संभाजीराजांचे धाकटे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर कोल्हापुरातून विधानसभा लढवली. त्या जागेवर 1989 सेनेची सत्ता होती. मात्र मालोजीराजांनी तिकीट स्वीकारलं आणि शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना पाडत सीट जिंकली. आता छत्रपती घराण्याचा वारसदार म्हटलं तर लोकांना पुढे 5 म्हणजे 2009 पुन्हा निवडणुका झाल्या. मात्र यंदा मालोजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला. त्याच वर्षी संभाजीराजे यांनीसुद्धा राजकारणात एंट्री घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सदाशिव मंडलिक यांचा पत्ता कट झाला होता. तरी ते मात्र मागे हटले नाहीत.
पक्षाला रामराम ठोकत सदाशिव यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आणि निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीत होते आणि तरीही त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा न देता थेट सदाशिव मंडलिक यांचा प्रचार केला होता. पण पुढच्याच लोकसभा निवडणुकीला म्हणजे 2014 साली सदाशिव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांनी शिवसेनेचं शिवबंधन बांधून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे झालं असं की ज्या महाडिक यांनी 2009 साली सदाशिव मंडलिक यांना पाठिंबा दिला त्यांना आज 2014 साली त्यांच्या मुलाविरोधात लढावं लागलं. आणि यावेळी संभाजीराजे यांनी मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे सदाशिव मंडलिक यांच्या मुलाला म्हणजेच संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला. पुढे 2019 ची लोकसभा निवडणूक लागली आणि शिवसेनेनं संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना दिली. दरम्यान सतेश पाटलांचा कोल्हापुरात होल वाढला होता आणि त्यांचा पाठिंबा अर्थात संजय मंडलिक यांना होता. आमचं ठरलं म्हणत त्यांनी मंडलिक यांना पाठिंबा दिला आणि धनंजय महाडिक पराभूत झाले. हे सगळं राजकारण सांगण्याचा उद्देश म्हणजे कोल्हापूरचं राजकारण हे फार फिल्मी आणि तितकंच वादळी आहे आणि या वादळी वाऱ्यात आपली नाव टिकवणं हे सोपं नाही. मग तो साधा माणूस असो वा छत्रपती, हे सगळं राजकारण सुरूच होतं. मात्र 2014 साली देशात सत्तांतर झालं आणि काँग्रेससारखा बलाढ्य पक्ष नरेंद्र मोदी यांच्या मोदी लाटेत वाहून गेला. पुढे 2 वर्ष गेली आणि 2016 उचलला आणि भाजपने छत्रपती घराण्याचा मान ठेवण्याचं ठरवलं. संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने छोटी मोठी नाही तर राज्यसभेची ऑफर दिली आणि हो पक्ष जॉईन करा वगैरे अशी कोणतीही अट नव्हती. त्यामुळे संभाजीराजेंनी देखील ती ऑफर स्वीकारली आणि 11 जून 2016 रोजी कोल्हापुरातील पहिली व्यक्ती राज्यसभेत खासदार म्हणून गेली. राज्यसभेतही संभाजीराजे छत्रपती यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर तोही त्यांना साजेसारखाच. अटेंडन्स पाहायचं तर गेल्या 6 वर्षात 87-90% त्यांची उपस्थिती होती तर त्यांनी 6 वर्षात 44 चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. 2007 साली संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटवला आणि तो लावूनसुद्धा धरला. 2013 साली त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासंदर्भात एक मोर्चा काढला होता आणि तिथूनच त्यांची नाळ ही मराठा आरक्षणाशी जोडली गेली. त्यांना अनेकांनी विनंती केली की या मोर्चाचं नेतृत्व करा, मात्र त्यांनी नेहमी सांगितलं की मी नेतृत्व करणं टाळतो पण माझा सहभाग एक सेवक म्हणून शेवटपर्यंत असेलच. आजचं पाहिजे झालं तर संभाजीराजे यांची लढाई सुरू होती म्हणजे राज्यसभेच्या खासदारकीसाठीची आणि शिवसेनेकडून त्यांना ऑफर होती जी त्यांनी धुडकावून लावलेली आहे. ते ठाम आहेत की मी अपक्षच लढणार आणि कदाचित म्हणूनच शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे येत्या राजकारणात काय होणार आहे हे पाहणं महाराष्ट्रासाठी हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल. हा व्हिडिओ एंड करताना एकंदरीत काय तर छत्रपती संभाजीराजे यांचा प्रवास हा छत्रपती असून देखील खडतर आहे. यात एक गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे इतक्या मोठ्या घराण्यात जन्माला येऊनसुद्धा व्यक्तीला संघर्ष हा करावाच लागतो आणि ती व्यक्ती करतेसुद्धा. आणि जर ती व्यक्ती करते तर आपण कायच चीज आहोत. त्यामुळे संघर्ष हा सुरूच असतो, मात्र पुढे कसं जात राहायचं हे आपल्यावर असतं. जातात एक गोष्ट म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे गाड्यांचे फार शौकीन आहेत. त्यांच्याकडे गाड्यांचं एक मस्त कलेक्शन आहे आणि त्यातली एक महत्त्वाची की एक आकर्षक गाडी म्हणजे मेबॅक झेपलाईन 1932 मॉडेल आहे आणि कोल्हापूरची नंबर 1 कोल्हापूर 01 कोल्हापूरची नंबर 1 जरी गाडी असली तरी BYF म्हणून बॉम्बे पासिंगची ही गाडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं काय म्हणणं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहता तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहता तर फॉलो जरूर करा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.